राज्यामध्ये लसींचा तुटवडा आहे त्यामुळे अनेक भागांमध्ये आजचं लसीकरण बंद राहणार आहे. नागपूरमध्ये लसींचा तुटवडा आहे त्यामुळे आज नागपूरमधलं लसीकरण बंद राहील. पुण्यातही आज लसीकरण बंद आहे तर मुंबईत उद्या विविध वयोगटात सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत लसीकरण केलं जाणार आहे. राज्यात लसींचा तुटवडा जाणवतोय. नागपुरात लसींच्या तुटवड्याअभावी आज लसीकरण होणार नाहीये. पुणे आणि नाशिकमध्येही आज रविवारी लसीकरण बंद ठेवण्यात आले. मुंबईत उद्या सकाळी 9 वाजल्यापासून लसीकरण सुरू होणार आहे. मुंबईत उद्या 18 वर्षावरील आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना दुसरा डोस दिला जाईल. शिक्षक, नोकरी आणि टोकियो ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या खेळाडूंना तसंच परदेशी नागरिकांना सुद्धा उद्या कोविशिल्डचा दुसरा डोस दिला जाईल. या कॅटेगरीतल्या लाभार्थ्यांनी दुसरा डोस 28 दिवसांनंतर घ्यायचा आहे. कोवॅक्सिनचाही दुसरा डोस उद्या मुंबईत दिला जाईल. तर या लसीकरणासंदर्भातल्या बातमीचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी रुचा वसे यांनी. महाराष्ट्रात मुंबईसह अनेक जिल्ह्यात लसींचा तुटवडा जाणवतोय. जुलैच्या पहिल्याच दिवशी 1 जुलैला लसीकरण बंद पडलं. त्यानंतर 2 आणि 3 जुलैला लसीकरण सुरू होतं. मात्र आता पुन्हा एकदा शनिवार आणि रविवार लसीकरण बंद आहे. उद्यापासून म्हणजे सोमवारपासून पुन्हा एकदा लसीकरणाला सुरुवात होईल अशी माहिती BMC ने ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. 3 आणि 4ला शनिवार रविवार आल्यामुळे लसीकरण बंद पडलं. आपण गेल्या काही दिवसांपासून बघितलं तर देशामध्ये महाराष्ट्रात लसीकरण जास्त झालेलं आहे. आपण तो विक्रमही केलेला आहे. गेल्या महिन्यात मुंबईकडे 1.5 लाख लसीसुद्धा आल्या. मात्र तरीसुद्धा लसींचा तुटवडा दिवसेंदिवस जाणवतो आहे आणि त्यामुळे अनेक वेळा मध्येच लसीकरण बंद पडत आहे. जितक्या जास्त लसी येतील, जास्तीत जास्त येतील, तितकं जास्त लसीकरण होईल अशी माहिती प्रशासनाने दिलेली आहे. त्यामुळे आता लसींवर अवलंबून आहे की किती लसी येतील आणि त्याप्रमाणे लसीकरण होईल. अनेक वयोगटातील लोकांचं लसीकरण अजूनही व्हायचं आहे त्यामुळे अनेक जण अजूनही लसींच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे मुंबईकडे आता लसी किती येतील आणि कधी येतील हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेराव सह रुचा वझे, झी मीडिया, मुंबई. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षा कमी विध्वंसक असेल असा दिलासा वैज्ञानिकांनी दिलाय. रुग्णसंख्येवर लक्ष ठेवणाऱ्या केंद्र सरकारच्या एका समितीच्या वैज्ञानिकांनी ही बाब अधोरेखित केली. पण कोरोनाचं नवं म्युटेशन आल्यास तिसरी लाट वेगानं पसरू शकते. तिसरी लाट ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या मध्यावर हाहाकार माजवू शकते. यात दिवसाला 1.5 ते 2 लाख रुग्ण सापडण्याचा अंदाज आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत किंचित वाढ झाली. काल दिवसभरात 9,489 नवे रुग्ण आढळले तर 24 तासात 153 बाधितांचा मृत्यू झाला. त्याचवेळी 8,395 जण कोरोनामुक्त झालेत. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 96% एवढं आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.